तालुका निप्पाणी येथील अविनाश कांबळे डॉक्टर लता कांबळे प्रेमा कांबळे व बापू कांबळे या बहिणी भावांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे ऋणी फेडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या उदात हेतूने कांबळे बंधूंनी आपल्या दिवंगत वडील नरसिंग कांबळे यांची आठवण म्हणून बोरगाव येथे बौद्ध समाजामध्ये सिद्धार्थ भवन बांधण्यासाठी बारा लाखाची देणगी देऊन सामाजिक बांधिलकीबरोबरच आजच्या स्वार्थी समाजापुढे एक वेगळा आदर्श पायंडा पाडला आहे कैलासवासी नरसिंग जकाप्पा कांबळे यांच्या मुलीने मात्र समाजाला वेगळी दिशा दिली आहे वडिलांचे नऊ मार्च रोजी निधन झाले होते त्यांच्या कार्याचे प्रेरणा समाजात राहावे म्हणून समाजाला एक भव्य भवन बांधण्याचे संकल्पना करून त्या सिद्धार्थ भवन बांधकामाचे पायाखुदाई शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न केला यावेळी पूजन सौ व श्री पोपट कुराळे यांच्या हस्ते तर बांधकामाची पायाभरणी शुभारंभ श्रीमती हौसाबाई कांबळे बाबू कांबळे प्रेमा कांबळे यांच्यासह मान्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना माजी तालुका पंचायत सदस्य विजय शिंगे म्हणाले कांबळे कुटुंबाने दिलेली ही दिनगी आदर्श असून त्यांचा बौद्ध समाजाने घेणे गरजेचे आहे आमच्या बौद्ध समाजासाठी एक सिद्धार्थ भवन निर्मिती करून आपल्या वडिलांच्या स्मृतीत तेवत ठेवले असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे सांगितले कार्यक्रमास नगरसेवक राणी बेवनकट्टी माजी ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री कुराळे रमेश कुराळे सुहास कुराळे पिंटू बेवनकट्टी सुभाष गजरे रक्मन गजरे हिंमत कांबळे अरुण कांबळे रावसाहेब कांबळे लहू बेवणकट्टी बाव बाबासाहेब बेवनकट्टी चिमाजी गाजरे अनिल कांबळे प्रवीण गजरे राजू बेवनकट्टी गोरख कुर्ळे दिलप दिलीप गजरे मोहन बेवनकट्टी सचिन गजरे नंदकुमार हवलदार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते मला दोन शब्द बोलायचे आज मोट की आजपर्यंत आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये इतकी नोकरच होऊन गेले मोठमोठे ऑफिसर होऊन गेले पण मला मला जर वाटतंय की असा म्हणजे बारा लाख पर्यंत जे इतकं मोठं भरघोस एक दान करणं आणि एक समाजाला देणं ही म्हणजे एक दानच या आणि तरी ही सुखी रक्कम नाही आज आम्ही समजलं तर हे बारा लाख म्हणजे काही सुखी रक्कम नाही तरी पण ते पाच लाख जाहीर केलं असताना मी त्या प्रेमाना म्हणजे प्रेमाकांबलीनं मी फोन करून विचारलं बाई पाच लाखामध्ये असं असं बसत नाही आणि याला काय तर तू वाढवून द्यायला पाहिजे मामा तुम्ही कसं म्हणताय तसं त्याने मला उत्तर दिलं पहिला आम्ही दहा लाखाचं सांगितलं नंतर आणि त्यांना परत बारा लाखाचं ज्यावेळी एस्टिमेट निघायला लागलं त्यावेळी आणि दोन लाख रुपये वाढवून सांगितलं मग दोन वेळा मी वाढवून सांगितलं त्याच्याबद्दल त्यांनी जे मला सहकार्य केले आणि माझ्या शब्दाला जो मान दिला त्याच्याबद्दल मी माझ्या बौद्ध समाजाच्या वतीनं त्यांचा मी हार्गित अभिनंदन करतो